नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अत्यंत उपयुक्त अशी एक माहिती देणार आहे. बरेच वेळा आपल्याला इंटरनेटवरून एखादा डेटा कॉपी करायचा असतो, पेस्ट करायचा असतो, किंवा फोटो कॉपी करून पेस्ट करायचा असतो. तर त्यासाठी आपण वेबसाईट ओपन करून सिलेक्ट करतो डेटा आणि कॉपी, मग कॉपी करतो, राईट क्लिक करून कॉपी, मग वर्डमध्ये ओपन करून पेस्ट वगैरे कमांड देतो. तर त्यापेक्षा एक सोपी पद्धत आहे, तुम्ही जस्ट डेटा सिलेक्ट करा, वर्ड प्रोग्राम ओपन करून ठेवा, जसं मी हा खाली ओपन करून ठेवला आहे, आणि हा डेटा ड्रॅग करून फक्त त्या प्रोग्रामवर आणा. तो प्रोग्राम ओपन होईल आणि ड्रॉप करा इथे, तर तो डेटा ॲज इट इज कॉपी होईल. तसंच तुम्ही एखादे वेबसाईट व्हॉट्सअपवरचा एखादा मेसेज तुम्हाला कॉपी पेस्ट करायचा आहे, तर तुम्ही तो डेटा सिलेक्ट करा, सेम थिंग, आणि ड्रॉग अँड ड्रॉप, तर जिथे हवं तिथे जाऊन सोडा. तर तो डेटा ॲज इट इज कॉपी होऊन जाईल. एखादा एक्सेलसारखा काही डेटा असेल, फॉर एक्झाम्पल इथे हा टेबल फॉर्मेटमध्ये, तर तोही पण तुम्ही सिलेक्ट करून ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता एक्सेलमध्ये. मग तुम्हाला हवं तसं ते फॉर्मॅटिंग करता येईल. तसंच एखादा पिक्चर म्हणजे फोटो तुम्हाला आणायचा असेल, तर तुम्ही तो सिलेक्ट करा एक्सेल. मेजॉरिटी वर्डमध्ये त्याची लिंक कॉपी होते, फोटो कॉपी होत नाही, पण एक्सेलमध्ये फोटो इझिली कॉपी होऊन जातो. त्याचप्रमाणे एखादा यूट्यूबवरचा व्हिडिओ असेल आणि तो तुम्हाला व्ही एल सी प्लेअरमध्ये, तर व्ही एल सी प्लेअर जस्ट ओपन करा, आणि यूट्यूबवरचा एखादा व्हिडिओ त्याच्यावर ड्रॅग ड्रॉप करा, म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आणि त्याच्यात काही एडिटिंग करून तुम्हाला तो सेव्हही करता येईल. तर अशा प्रकारे तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉपचा इझिली वापर करू शकता. थँक्यू.